राणी ड्रिल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 40 इंच चेकच्या ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत. डायरेक्टली पेपरावरती किंवा डायरेक्टली तुम्ही कपड्यावरही हिला कट करू शकता. मग आतापर्यंत आपण ब्लाऊजचे 12 व्हिडिओ बघितले, त्यात मी कटिंग आणि स्टिचिंग डायरेक्टली तुम्ही ब्लाऊजची कशी करू शकता आणि एक परफेक्ट ब्लाऊज कसं होऊ शकतं आतापर्यंत आपण हे व्हिडिओ बघितले. आणि आता आपण 40 इंच चेकचं साईजचं बघणार आहोत, त्यानंतर बॅकनेक बघणार आहोत, स्लीव्हचं स्पेशल इथे व्हिडिओ टाकलाय. आणि त्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत पंजाबी ड्रेससाठी. जर तुम्हाला पंजाबी ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर तसं तुम्ही मला कमेंट्स करा. तर बघा, आधी आपण इथे मेजरमेंट लिहून घेतलंय. उंची घेणार आहोत आपण ब्लाऊजची इथे 13 इंच. चेस्ट आहे आपली 40 इंचची. कमर घेर आहे आपल्या इथे 38 इंचचा. कटोऱ्या घेणार आहोत आपण इथे 40 इंचेसाठी 6 इंचाची. मागचा गळा आहे इथे 8 इंचचा. पुढचा गळा घेतोय आपण इथे 6 इंचचा. हे बघा, गळा मी तुम्हाला तशी कटिंग करताना सांगेन, जर तुम्हाला मोठा हवाय किंवा लहान हवाय तर तुम्ही शोल्डर कसं घ्यायचं आपण हेही यात शिकणार आहोत. तर बघा, मेजरमेंट आपण इथे पाहिले, त्यानंतर इथे आपण पेपर घेतलाय, याला आपण डबल फोल्ड करूया या पद्धतीने. बंद बाजू जसं आपण बसलो त्या साईडने आपल्याकडून ठेवून घ्यायची. आता बघा, उंची आहे 13. जी बंद बाजू आपण आपल्याकडून ठेवली आहे त्या साईडने आपल्याला उंची टाकायची. उंची आहे आपली इथे 13 इंचची ब्लाऊजची तयार. यात आपल्याला घ्यायचं 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 14 वरती. बघा, ही आपण पाहिली इथे उंची. आता जसं की आपण बघितलं पाठीमागचा गळा आपला आहे 8 इंचचा, तर यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं इथे 5.5 इंचावरती. हे बघा, 5.5 शोल्डर घेतल्यानंतर मग तुम्ही गळा इथे 13 इंचाची आपली इथे उंची आहे, तर गळा तुम्ही इथे 10 इंच एवढा घेऊ शकता. आपण घेतोय शोल्डर इथे 5.5 इंचावरती. 6 इंचचा जेव्हा तुम्ही शोल्डर घेणार तर इथे तुम्हाला 6 च्या वरती, म्हणजे की 6.5 5.5 एवढा इथे गळा घेईन, किंवा मग यापेक्षा लहान 3.5 इंच जेव्हा तुम्ही गळा घेताय तेव्हा तुम्ही शोल्डरचा पूर्ण वापर करायचा, म्हणजेच की 7 इंचावरती जे तुमचे शोल्डर आहे त्याचं नेमा तुम्हाला इथे टाकायचंय. इथे आपण घेतले 5.5 इंचावरती शोल्डर. आता बघा, 40 इंचसाठी आपण मुंडा घेणार आहोत. हे बघा, 40 इंचच्या साईजसाठी आपण मुंडा घेतो इथे 6.5 इंचावरती, लक्षात घ्या. जसं मेजरमेंट वाढतं तसं आपण इथे माप बरीचशी इथे बदल होत असतात, तसं मी तुम्हाला हे डिटेल आधी व्हिडिओमध्ये सांगितलंय, पण आज आपण स्पेशली पूर्ण पेपर कटिंग बघतो ऍक्च्युअली. मुंड्याची उंची घेतली आपण इथे 6.5 इंचावरती. त्यानंतर या पॉईंट पासून चेस्टचा आपण चौथा पार्ट टाकायचा आहे. 40 इंचाची चेस्ट आहे तर पटकन लक्षात येईल की याचा चौथा पार्ट, म्हणजेच की 10 इंचावरती येईल. बघा, मोठ्या साईजसाठी मार्जिन तुम्हाला 2 तेवढीच इंच इथे घ्यायची, 1.5 इंच घ्यायची नाहीये. बरेच वेळेला होईल काय, हे आपल्याला कमी होऊ शकतं, त्यामुळे मार्जिन घेताना थोडी एक्स्ट्रा घ्यायची. इथे आपण मार्जिन घेतली 2 इंचावरती, 12 इंचचा आपण पूर्ण चेस्ट घेर घेतलाय. 2 + 10 + 2 = 12. बघा, आता पाठीमागची आपल्याला गोलाई द्यायची आहे. पाठीमागची गोलाई आपण संलग्न पॉईंट पासून देऊया 1.5 इंचावरती. फिक्स वाला पॉईंट पासून द्यायची, ही डॉट डॉट करत द्यायचे. आधी मी तुम्हाला हे सांगितलंय, याची आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि मग संलग्न द्यायचंय. या पद्धतीने आपण डॉट डॉट दिलाय. चेकचा पार्ट झाला. आता इथून आपण कमर घेरचं मेजरमेंट टाकायचंय. हे बघा, कमर घेर 38 इंचचा आहे, तर याचा आपण इथे चौथा पार्ट टाकायचा, म्हणजेच की 9.5 इंचावरती. जेवढी तुम्ही शिलाई मार्जिन वरती दिली त्यापेक्षा तुम्हाला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे, ती घेऊया आपण खाली 2.5 इंचावरती. पाठीमागचे टक्स टाकायचे असतात, त्यामुळे हिला घेताना आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायची. खाली आपण सरळ एक लाईन ड्रॉ करूया फिक्सवाल्या पॉईंट पर्यंत. त्यानंतर जो आपला पॉईंट आहे फिक्सचा, तो आपल्याला मॅच करायचा आणि जे एक्स्ट्रा आपण घेतले फक्त त्यालाच मॅच करायचं. बऱ्याच वेळेला होतं काय, आपण तेही मॅच करतो आणि मग पाठीमागचे टक्स टाकल्यानंतर फिटिंगला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे जे एक्स्ट्रावाला पॉईंट आहे फक्त त्याला आपल्याला इथे मॅच करायचंय. बघा, इथे गळ्याचा घेर घेऊया आपण 2.5 इंचावरती. जे गळ्याचं मेजरमेंट आहे मागचा गळा घेणार आहोत 8 वरती, तर आपल्याला तिरकसचं कुठल्याही प्रकारचं कमी जास्त न घेता आपण 8 वर पॉईंट दिलं. 8 घेऊ शकतो, 9 किंवा मग 10, एवढा पाठीमागचा आपण गळा घेऊ शकतो. शोल्डर अजिबात उतरणार नाही. पाठीमागे हवा तेवढा तुम्ही गळा डीप किंवा असा पसरट असा घेऊ शकता. इथे खाली आपण घेतो 3.5 इंचावरती, वरती घेतलं होतं 2.5 वरती. या पद्धतीने आधी बॉक्स बनवून घेऊया.
हे बघा अलगच आपण इथे राऊंड शेप घेतलाय. त्यानंतर आता पाठीमागचा टक्स टाकायचा आपल्याला, तो टाकूया आपण बंद बाजूपासून 4.5 इंचावरती. याला गळ्याच्या अकॉर्डिंग टाकायचा असतो, पण इथे हुबा आपण घेऊया 5 इंचावरती. जेवढा गळा तुमचा डीप जाईल त्याच्या गळ्याच्या 1/2 इंच खाली आपल्याला टक्सा घ्यायचा असतो. जो आपण वाढवलाय 1/2 इंच बस तेवढा मध्येच आपल्याला पाठीमागचा टक्स टाकायचा आहे. हे बघा पाठीमागचा टक्स झालाय, गळा झालाय, मुंड्याचंही मेजरमेंट झालंय, पाठीमागचा पार्ट पूर्णपणे रेडी आहे. याला आपण कट करून घेऊ. हे बघा पाठीमागचा पार्ट आपण इथे पूर्णपणे कट करून रेडी करून घेतलाय. या पद्धतीने बॅक पोर्शन रेडी झालंय. आता आपण पाहूया फ्रंटची कटिंग. आता बघा आपल्याला आधी तर कटोरी काढायची, त्याची आपण मी तुम्हाला आधीच म्हटली आपण डायरेक्टली कपड्यावर कट करू शकतो. तर आधी तर याला आपल्याला डबल फोल्ड ठेवायचं. या पद्धतीने डबल फोल्ड कटोरी दोन हवे, त्यामुळे तुम्ही याला कसे ठेवा असं नाही की आपल्याला बंदच बाजू पाहिजे. पण कटोरी जी आहे ती थोडीशी आपण सरळ न काढता तिरकशी काढायची असते, त्यामुळे मी हा तिरकसचा पॉइंट इथे घेईल. आणि कटोरी आता आपली आहे 6 इंचाची, लक्षात घ्या कटोरी आहे 6 इंचाची. तिरकस तुम्ही कसंही घ्या, पण मेजरमेंट आपल्याला हवंय तिरकसचं. तर बघा या पॉइंट पासून आधी तर मी 6 वरती घेतेय, जो की आपलं फिक्स कटोरीचं मेजरमेंट आहे 6. आता बघा 6 आपला फिक्स वाला पॉइंट आहे, आणि आता एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला 2.5 इंच. इथे मी तिरकशी लाईन ड्रॉ करते. तर बघा 6 आपला फिक्स आहे, त्यात 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय. मी ते आपण परत लिहून घेऊया, तुमच्या हे लक्षात राहील. तर बघा 6, 7, 8 आणि 1/2, 8.5. आता हे झाले पूर्ण मेजरमेंट आपलं 8.5 इंचाचं. तर 8.5 आपल्याला काढायचंय सेंट्रल पॉइंट. 8.5 ला आपण डबल करूया या पद्धतीने. बघा काहीस मेजरमेंट इथं आपलं येतंय 4.25 इंचावरती. तर 4.25 वरती आपण एक पॉइंट देऊया सेंट्रल पॉइंट काढण्यासाठी. जस्ट 2 लाईन 4 आणि 2 लाईन एवढं आपण इथे सेंट्रल पॉइंट घेतलाय. बघा आता हा सेंट्रल पॉइंट काढल्यानंतर, जसं की मी तुम्हाला आधी स्पेशल कटोरीचा व्हिडिओ दाखवलाय की त्यानंतर आपण सेकंड उंची टाकायची असते कटोरीची. तर बघा उंची ही ब्लाउज वरती डिपेंड असते कटोरीची. इथे आपण उभं मेजरमेंट घेणार आहोत कटोरीचं. तयार मेजरमेंट असेल हे 6 इंचाचं कटोरीचं, तर 6 इंचाचं आहे, आणि त्यात प्लस आपल्याला घ्यायचंय 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 7. तर बघा याला ठेवताना कसं ठेवायचं, आपल्याला खाली 1.5 इंच राहील, यानुसार आपल्याला कटोरीचं उभं मेजरमेंट टाकायचंय. तर 5.5 वरती मी एक पॉइंट दिलाय, 6 आणि 1, 7 झालं खाली 1.5 इंच. लक्षात घ्या उभं जे कटोरीचं मेजरमेंट आहे ते उभं तयार आहे, आपलं इथे 6 इंचाचं कन्फ्युज व्हायचं नाहीये. उभं मेजरमेंट आहे 6 इंचाचं, जसं आपण आडवं होतं आपलं 6, त्यात आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. उभं कटोरीचं मेजरमेंट आहे आपलं 6, त्यात आपण एक्स्ट्रा घेतलंय 1 इंच, म्हणजेच की 7 इंचावरती. फक्त ठेवताना आपल्याला, तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी काढा, फक्त ठेवताना आपल्याला 1.5 इंच खाली ठेवायचंय या पद्धतीने. आता हे झालं, यात आपण वरती एक पॉइंट देऊया. बघा ही कटोरी निश्चित दिसताना वेगळी दिसेल, कारण याची उंची कमी, कारण लक्षात घ्या ब्लाऊजची उंची आपली आहे 13. झालं एक प्लसचं चिन्ह, इथे रेडी झालंय. आता बघा 40 इंचाचं इथे चेस्ट आहे, तर इथे आपण गळ्याचा घेर घेऊया 3.5 इंचावरती. आता बघा तिरकसचा आपल्याला गळ्याचा घेर घ्यायचा आहे. या पद्धतीने आपण इथे एक तिरकसचा पॉइंट देऊया 3.5 इंचावरती, आणि जसा आपला गळ्याचा घेर असतो राऊंड शेप, त्या पद्धतीने इथे आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. हा झाला आपला गळ्याचा आकार या पद्धतीने. आता हा गळ्याचा आकार दिल्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला गळ्याचा घेर घ्यायचा आहे. आपली उंचीचा मिनिमम 15, 15.5 किंवा 16 ब्लाऊजची या पद्धतीने असेल, म्हणजे वाढीव, तर त्यानुसार कटोरीची उंची ही इथे बदलते. बघा टेप ठेवला आपण सेंट्रल पॉइंट वरती. बघा इथे 5 इंचावरती आपल्याला कटोरीचा घेर रेडी भेटतोय, जो आपल्याला या पॉइंट पासून भेटलाय तो आपण या पॉइंट पासून घेऊया 5 वरती. बघा आजचा स्पेशल हा व्हिडिओ मी यासाठीच टाकलाय की 40 इंचाची जरी चेस्ट असली तर कटोरीचे जे आडव मेजरमेंट, यात फरक होतो, पण कटोरीच्या घेर मध्ये किंवा मग उंचीत फरक होत नाही. स्पेशली आजचा व्हिडिओ हा आपल्याला समजायचा इथे.
कटोरी म्हणजे ब्लाउज हे परफेक्ट कसं येईल, यात काय बदल होतो, मिनिमम ठराविक जी आपण पॅटर्न आपल्याकडे राहतं आपण त्यानुसार जर ब्लाउज घ्यायचं म्हटलं तर बरेच वेळेला तुम्ही उंची वाढवून घेता, पण कटोरी जी फिक्स तुमच्याकडे असेल पेपर पॅटर्नची तुम्ही तेच ठेवून संलग्न इथे कट करून घेता, आणि बरेच वेळेला होतं का इथे गोंधळ होतो. तर बघा हे झालं आपलं आता मेजरमेंट फिक्स. यात घ्यायचं आपल्याला 1 इंच आत आणि या पॉईंट पर्यंत आपल्याला मॅच करायचं. बघा आता आपण टक्स ही पाहूया, उंची कमी आहे ब्लाउजची, आपण टक्स घेतो 2.5 इंचावरती. आडवं मेजरमेंट कसं घ्यायचंय लक्षात घ्या, हे घ्यायचंय आपण 2.5 इंचावरती, जस्ट 1 आणि 2 लाईन इतकं. आता तुम्ही म्हणाल की इथे आडवं आपण 2.5 इंच घेतलं आणि 2.5 वाढवलं आणि प्लस आपण ते याच्यातही कट करून घेतलं खाली टक्स मध्ये, तर मग कटोरी 6 इंचाची शिवल्यानंतर येईल का, तर कशी येईल मी तुम्हाला हेही इथे समजवे. हे बघा जे वाढवलं यात आपण ते मायनस करून घेतलं, मग तर कटोरी आपली संलग्न इथे 7 इंचाची होईल, मग वाढेन कशी हे बघा. जो आपण 1 इंच स्पेशली तुम्ही बघितला असेल वाढीव कटोरीचा, त्यातही हेच राहतं 1 इंच आपण इथे वाढवतो. जेव्हा संलग्न आपण हा 1 इंच आत घेतो तेव्हा कटोरीचं ह्या पद्धतीने जे मेजरमेंट आहे ते 1 इंच वाढलं जातं, त्यामुळे ही एक टेक्निक आहे कटोरीची. आणि कटोरीचा फ्रंटचा जो पार्ट असतो हुक आणि आय पट्टीचा तो ह्या पार्टने येतो, इथे आपली खाली योगपट्टी लागून जाते, तर मिनिमम ही पट्टी आपली 7 ते 8 इंचापर्यंत एवढीच येते, यापेक्षा ही मोठी येत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला नोटीस करायच्या. आता बघा अजून एक तुम्हाला इथे मी गोष्ट समजावेन, उंचीनुसार घेतलं सपोज जर माझ्या ब्लाउजची उंची इथे 14 इंच राहिली असती तर बघा आडवं मेजरमेंट बदलणार नाही, पण 14 जर माझी राहिली असती तर परत इथे माझी उंची बदलली असती, मग मी इथे उभं मेजरमेंट 6 न घेता 7 घेतलं असतं, यात 8 वरती 1 इंच प्लस वाढवला असता, मग परत आपण इथे 1.5 इंचावरती आलो असतो. मग इथे सेंट्रल पॉईंटला मी 6.5 वरती ठेवलं असतं, 7 आणि 8 1.5 इंच खाली ठेवलं असतं आणि हा पॉईंट गेला असता माझा इथे वरती. लक्षात घ्या आता वाढीव कटोरी जी मी तुम्हाला इथे शिकवते याचं लॉजिक तुम्हाला समजेल. खाली जो आपण 1.5 ठेवलाय हे मेजरमेंट कधीच बदलणार नाही, तुम्ही कुठलीही कटोरी काढा. कटोरी जेव्हा आपली वाढते ती फक्त या पॉईंट पासून बस एवढ्याच पॉईंट मध्ये आपल्याला कटोरीचं आपलं सगळं जे काम वाढीव आहे ते इथं होऊन जातं. इथं वाढला म्हणजे कटोरी पासून इथे घेर वाढेल. सपोज काहीसा या पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात इथे समजावे, हे बघा काहीसा इथे मी घेर दिला, आता इथून हा घेर वाढला, त्यानंतर या पॉईंट पासून इथे घेर वाढला, मग कटोरी माझी या पद्धतीने बदलेल. हे बघा हा असा हा पॉईंट आहे. हे म्हणले बघा आता लक्षात घेण्यासाठी तुम्ही इला घ्या, पण जर सपोज तुमची ब्लाउजची उंची वाढली तर एक छोटीशी टेक्निक मी तुम्हाला इथे समजून दिली की कटोरी कुठल्या प्रकारे वाढते. तर ही पाहिली आपण 40 इंचासाठी कटोरी, 6 इंच आडवं मेजरमेंट आपण इथं पाहिलं, कटोरी रेडी आहे. आता आपण पाहूया साईड पट्टी. हे बघा कटोरी ही इथे आपण कट करून घेतली, या पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचं आहे, कटोरी आपली इथे रेडी होतीये. कटोरीची ब्लाउजची उंची वाढवली तर तुम्ही कटोरी वाढवू शकता, तुम्हाला मी हेही शिकवलंय. आता ह्याच कटोरीच्या मदतीने आपल्याला काढायची साईड पट्टी. हे बघा आता साईड पट्टीसाठी आपल्याला परत 2 पार्ट हवे. मग साईड पट्टी काढताना कशी काढायची या पद्धतीने एक आपण सेंट्रल पॉईंट इथे काढून घेऊया. हे बघा हा जो बंद पार्ट आहे यात आपल्याला कटोरीची गोलाई ठेवायची आहे. हे बघा कटोरीचं उंची विषय मी यासाठी सांगितलं, जर कटोरीची उंची बदलत असेल तर सगळेच माप इथे बदलतात. 1.5 इंच आपण खाली सोडत कटोरी ठेवली आहे, जेव्हा जर ब्लाऊजची उंची वाढली तर कटोरीच्या उंची तिथे बदल होईल आणि साईड पट्टीही वाढेल. पण 13 इंचाचा आपला ब्लाऊज रेडी आहे, त्यामुळे आपल्याला उंची आता कटोरीची आहे ती एवढीच तिथे घ्यायची आहे. या पद्धतीने आपण गोलाईचा पार्ट पूर्णपणे ड्रॉ करायचा आहे. आता हा ड्रॉ केल्यानंतर आपल्याला साईड पट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय. हे बघा हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे आपल्याला 4.5 ते 5 एवढंच घ्यायचंय, यापेक्षा जास्त घ्यायचं तर कदाचित आपलं शोल्डर ही इथे डाऊन होऊ शकतं. आता बघा 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं होतं, 2.5 इंच आपण गळ्याचा घेर घेतला होता, त्याला बाहेर सोडायचंय आणि जेवढं उरेल तेवढं आपल्याला इथे शोल्डर घ्यायचंय 5.5 पर्यंत. तर हे झालं आपलं इथे शोल्डर, 5.5 पर्यंत शोल्डर घेतले लक्षात घ्या. आता बघा या पॉईंट पासून घ्यायचंय आपल्याला मुंड्याची उंची. बघा पाठीमागच्या मुंड्याची उंची घेतली होती आपण इथे 6.5 इंचावरती. आता बघा फ्रंट पार्ट मध्ये चेंज काय होतोय, मी तुम्हाला आधी सांगितलंय तर मागच्या पेक्षा आतला पाठ हा 1/2 इंच कमी असतो, ते फ्रंटची उंची आपण देऊया इथे 6 इंचावरती.
इथे आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने. आता इथून आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. चेस्ट आहे आपली 40 इंचाची, 2.5 इंच बाहेर सोडत चेस्टचा चौथा पार्ट टाकूया. हे बघा 10 एक्स्ट्रा घेऊया इथं मार्जिनसाठी. आपण 1.5 इंच फ्रंटचा पार्ट हा आणि मोडता असतो त्यामुळे मागच्यापेक्षा आपण इथे 1/2 इंच कमी घेतोय साईड पट्टीसाठी. आता बघा हे काम झाल्यानंतर खाली आहे तसं संलग्न आपल्याला सरळ लाईन आपण इथे ड्रॉ केली. आता बघा साईड पट्टीचा घेर आपल्याला किती घ्यायचा आहे आणि कसा घ्यायचा आहे हे बघा. जेव्हा आपण मी तुम्हाला हे आधी दाखवलंय टेपचा हे जे मेजरमेंट आहे हे साधारण 1/2 इंचाचं आहे त्यामुळे जेव्हा आपण असं टाकतो तेव्हा सडनली 1 इंचाचा गॅप इथे रेडी होऊन जातो. तर बघा गोलाई पासून या पॉईंट पासून 1 इंच आपण जेव्हा देतो 1 इंच आतला पार्ट आणि आता 1 इंच बाहेर. पण आपल्याला 40 इंचाचं मेजरमेंट आहे तर इथे आपल्याला 1/4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. हे बघा 2 इंच 2 लाईन इतकं. तर बघा 1 इंच आतला पॉईंट आणि 2 आणि 2 लाईन इतकं आपण गोलाई देतोय फिक्सवाल्या पॉईंट पासून या पद्धतीने. बघा पूर्णपणे आपण हे आतल्या पार्ट पासून पॉइंट द्यायचा आहे फिक्सवाल्या पॉइंट पर्यंत. तर बघा ही जी झाली आपली इथे 40 इंचेसाठी उंची. विशेष म्हणजे उंची आहे आपली इथे 13 इंचची. 40 इंचेसाठी साईड पट्टी पण इथे आपली रेडी आहे. उंची जर वाढली असती, कटोरीची उंची वाढली असती, साईड पट्टीची उंची वाढली असती, मेजरमेंट हे निश्चितच वेगळं आलं असतं. आता आपण हे कट करू. हे बघा साईड पट्टी पण आपण कट करून घेतली. कटोरी आपली इथे रेडी झाली आहे या पद्धतीने. आता खाली राहिली आपली योग पट्टी, तर आपण योग पट्टी ही इथे कट करून घेऊया. हे बघा आपण परत योग पट्टीसाठी डबल फोल्ड पेपर घेतलाय. आता योग पट्टीचं मी मेजरमेंट कसं घ्यायचं यासाठी माझ्याकडे माप नाहीये, मग हे आपण कसं काढणार यासाठी सोपी टेक्निक सांगेन अजून एक. हे बघा जे आपलं साईड पट्टीचं मेजरमेंट निघालं, आता हे काढताना आपण कुठल्याही प्रकारचं माप घेतलं नाही. बघा जेव्हा तुम्ही एक काही काढत असाल तर एक काढल्यानंतर दुसरी माप ही आपोआपच निघलं जातं इथे. आता जसं की मी इथं ब्लाऊजच्या उंचीनुसार कटोरी काढली, त्यानंतर मी इथे साईड पट्टी काढली, पण साईड पट्टीच्या उंचीला मी कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट नव्हतं टाकलं. तर बघा या पॉईंट पासून तर सलग्न या पॉईंट पर्यंत हे बघा साईड पट्टीचं मेजरमेंट येते आपल्या इथे 11 इंचावरती. हे आलं 11. पुढची उंची आपल्या ब्लाऊजची पूर्ण आहे 13. तर यात मग आपली योग पट्टी आपल्याला कितीची काढायची आहे, तर बघा 2 इंचाची योग पट्टी. पण मग हिला काढायची कशी हे आपण पाहूया. बघा आता 2 इंचाची आपली तयार येणार आहे, लक्षात घ्या. तयार आपल्याला हवी 2 इंचाची इथे योग पट्टी. पण मग हिला काढताना कशी काढायची आहे हे बघा. या पॉईंट पासून मी इथे घेते हिला संलग्न 4 इंचावरती. बंद बाजू जी आहे हुक पट्टी आय पट्टी त्यापासून घेतली 4 इंचावरती. लक्षात घ्या, गोंधळायचं नाहीये की कशी 2 इंचाची येईल हे मी तुम्हाला समजवेन. त्यानंतर कमरघेरचं मेजरमेंट आहे इथे आपलं 38 इंचाचं, येतात 14 पार्ट म्हणजेच की 9.5 इंचावरती. एक्स्ट्रा घेऊया आपण इथे 2 इंच. इथे घेतले मी 4, इथे घेईन मी 3 इंच, 1 इंच कमी. कमरेचा मेजरमेंट आहे कमरेचा पार्ट. तर बघा आधी तर मी तुम्हाला तिरकस्त मॅच करून देते, त्यानंतर हिला कसा शेप द्यायचं हेही आपण पाहूया. हे बघा योग पट्टी रेडी आहे. आधी कट करूया मग मेजरमेंट पाहूया. बघा योग पट्टी आपण कट केली, हवी आपल्याला ही 2 इंचाची. तर बघा घेतली हिला आपण 4 इंचावरती. आधी आपण हिला सिंगल करून घेऊया, ही डबल आहे आपलीवाली. हे बघा अस्तरचा ब्लाऊज असो किंवा मग तुम्ही त्याच्या त्यात पट्टी फोल्ड करताय तर तुम्हाला मी इथे समजवेन आपल्याला 2 इंचाची पट्टी हवी मिनिमम. खाली इथे आपण लाईन ड्रॉ करून पाहूया. इथे मी खाली शिलाईमध्ये पट्टी फोल्ड म्हणा किंवा मग अस्तरवाला ब्लाऊज म्हणा, त्यात फक्त मला जस्ट इथे दापटीप टाकून उलटवून घ्यायचं. तर इथे मी टाकेन 1/2 इंच. इथे गेले आपलं 1/2 इंच. तर बघा 4 मधून 1/2 मायनस करा, जर राहिलं इथे आता आपलं मेजरमेंट 3.5 इंचाचं. मग हवं तर आपल्याला फक्त 2 इंचाचं, मग आता 1.5 इंच कुठे जाणार आहे.
बघा आता यात मी तुम्हाला छोटीशी गोष्ट समजावेन. जेव्हा इथे आपण अर्धा इंच वरती टिप मारतो तर सडनली इथे गॅप जो आहे तो मिनिमम अर्धा ते आपला इथे पाऊण इंचापर्यंत इथे गॅप हा रेडी होऊन जातो. त्यानंतर जेव्हा इथे आपण योग पट्टी आणि साईड पट्टी आपण इथे जॉईन करतो तर इथेही आपला 1/4 इंचाचा गॅप हा रेडी होतो. हे बघा इथेही आपला 1/4 इंचाचा गॅप हा पूर्णपणे रेडी होऊन जातो. तर बघा 1/4 इंच या पॉईंट पासून 1/4 इंच या पॉईंट पासून सडनली हा 2 इंच जस्ट 2 ला 1 पॉईंट कमी एवढा इथे रेडी होऊन जातो आणि योग पट्टी रेडी होणार आहे इथे आपली ही 2 इंचची. बघा या पॉईंट पासून 2 इंच वरती. आता तुम्ही म्हणाल योग पट्टी 11/5 वरची जर याच्यात जर दाबलं जाईल तर मग साईड पट्टी मध्ये दाबलं जाणार नाही का? निश्चितच साईड पट्टी मध्ये पण इथे दाबलं जाणार आहे. आपण साईड पट्टी ही पाहूया मग उंची इथे कशी रेडी होईल आमची 13 इंच हेही आम्हाला सांगा. हे बघा उंची पहिले तर तुम्हाला मी आधी सांगेन पाठीमागच्या पार्ट मध्ये आणि पुढच्या पार्ट मध्ये जो मोठा फरक आहे जिथे की आपलं पाठीमागचा पार्टचं मेजरमेंट जेव्हा आपण इथे 1/2 इंच आणि पाठीमागे जास्त घेतो आणि पुढे आपण कमी घेतो ते फक्त इथे मुंड्यातच होत नाही तर ते उंचीतही हे होतं. पाठीमागच्या पार्टपेक्षा पुढच्या पार्टचं मेजरमेंट 1/2 इंचने हे कमी होतं. बघा इथे मी तुम्हाला सांगेन इथे आपण जस्ट 1/2 पेक्षा कमी आपण इथे दाबतोय. शोल्डर मध्ये आपण इथे 1/2 इंच दाबतोय. हा जो योगपट्टीचा आपलं साईड पट्टीचं मेजरमेंट आहे हे होणार आहे 10.5 इंचावरती. पाठीमागच्या पार्टपेक्षा आणि पुढच्या पार्टपेक्षा किंचितचा असा म्हणजे 1/2 इंचचा आपला इथे फरक पडणार आहे. तर बघा फ्रंट पार्ट आपण पूर्णपणे इथे बघितलाय आणि काय कमी होतं किंवा काय जास्त होतं आणि ब्लाऊजमध्ये काय फरक पडतो आपण हेही पाहिलंय. यात तुम्हाला परत काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्स करा. आणि स्लीव्हचा आपण इथे व्हिडिओ बघत नाही, स्लीव्हसाठी मी स्पेशली व्हिडिओ टाकलाय. त्यात आपण प्लेट स्लीव्हही पाहिली आहे अगदी सविस्तर. स्लीव्ह तुम्ही कुठल्या प्रकारे काढता, कुठल्या बेसवरती काढता मी हे तुम्हाला त्यात डिटेल शिकवली आहे. यात जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन